प्रार्थना आपल्याला दिले दाखवले की चार दिवसची वेळ याच्यामध्ये देत आहे, तर त्यांनी आधीच आमची या नंबरवर कळवावं लागेल की आमची फिजिकल या ठिकाणी या दिवशी आहे. आमचं फिजिकल चार दिवस राहणार आहे, 19, 20, 21, 22. तर या दिवसामध्ये त्यांनी कळवला तर आम्ही त्यांच्यासाठी अरेंज करू शकतो फिजिकल. अदरवाईज कळवाने इंटिमेट केला नाही आम्हाला तर असे लोकांचं फिजिकल आम्ही घेऊ शकत नाही. तर आपल्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचे उमेदवारांना असताना आपले पेपरच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारांना आवाहन करा की त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस दलाला इंटिमेट करण्याची गरज आहे. बाकी आपले काही प्रश्न असेल तर ते महाराष्ट्राची मला माहिती नाही, परंतु असते बहुतेक असते, बऱ्याचशा ठिकाणी नसेल. तर वेगवेगळी युनिटनी वेगवेगळी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे. आम्ही हे दोन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे, बायोमॅट्रिक आणि फेस बायोमॅट्रिक आणि कॅमेऱ्याची. बंदोबस्त मोठे प्रमाणात आणि बंदोबस्त लावलेली एक्झॅक्ट संख्या आमचे चारही DYSP DYSP होम पाचही DYSP मध्ये राहते. सुमारे 20 अधिकारी 20 PI आणि येथे दोन आहे आणि 300 सुमारे आमचे मॅनपावर आहे. आम्ही आमच्या लोकांना सुद्धा असं आवाहन केलेलं आहे आणि मी पत्र लिहिलेलं आहे, जर कोणाचा नातेवाईक आहे किंवा कोणाचा ओटीचा माणूस आहे ते क्रियामध्ये आहे तर त्यांनी आधी लिहून द्यायचे. त्यांना रिक्रुटमेंटच्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना घेणार नाही किंवा त्या दिवशी त्यांना प्रोसेसमध्ये आम्ही घेणार नाही. तर ते आम्ही ते कॉन्स्टेबल पासून DYSP पर्यंत सगळं करून आम्ही पत्र घेणार आहे की आपला कोणताही नातेवाईक याच्यामध्ये तर नाही आहे, तर त्यांना आम्ही बंदोबस्तमध्ये घेणार. कोणालाही येणे यांची परमिशन नाही आहे DG ऑफिसवरून, कारण त्यांची सेंटिटी मेंटेन करायची. आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे तर दर दिवशी हे संपल्यानंतर आमचे PRO च्या माध्यमातून आम्ही आपल्याला व्हिडिओ सुद्धा देतो, आम्ही शांतती सुद्धा देतो की आज किती लोक आले, किती लोकांचं काय झाला, ओव्हरऑल प्रोसेसमध्ये काय झाला, एक छोटासा प्रश्न आपल्याला दर दिवशी मिळणार. आम्ही 800 मीटर आणि 1600 मीटरचं प्लॅन केलेलं आहे, कारण सिमेंटेड रोड आहे, चिकट होणार नाही. परंतु पाऊस असा आला की भू दिवस पाऊस आहे तिथे होऊ शकत नाही, कारण मी वेळ देतो. नवीन रोड तयार झालेला आहे, सेवाग्राम बायपास जी आता वाहतुकीसाठी ओपन नाही आहे, वाहतुकीसाठी ओपन नाही आहे. त्याचं सर्टिफिकेशनचा प्रोसेस चालू आहे, एकदा सर्टिफाईड झाला तर ठीक आहे. ही चाचणीसाठी DG ऑफिस आम्हाला डेट सांगते, एकच दिवशी होतात पूर्ण राज्यात, एकच दिवशी होतात. त्याची डेट आता होण्यात आली नाही, कारण फिजिकल मध्ये खूप
वेगळा आहे आपले जे कमी लोक आहेत परंतु 80 मिनिट आहे जसे मुंबई मुंबईमध्ये 1 लाख लोक फिजिकल चाचणीसाठी येतात तर 1,50,000 लोक येतात फिजिकल चाचणी 1 महिना 2 महिने लागते तर मला वाटते की 1-1.5 महिने नंतर होईल डेट ज्यावेळेस येणार आम्ही शेअर करू आपल्यासोबत